नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करतो हरभरा पिकाला केव्हा केव्हा पाणी दिलं पाहिजे कृषी तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे रब्बी हंगामात गहू आणि हरभार या दोन्ही मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते आपल्या जा राज्यात या दोन्ही पिकांचे लागवडी खालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सहित जवळपास सर्वच महाराष्ट्रात या दोन्ही पिकांची लागवड केली जाते दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून हरभरा पिकाला केव्हा केव्हा पाणी दिलं पाहिजे याबाबत विचारणा केली जात होती त्यामुळे आज आपण हरभरा पिकाला केव्हा पाणी दिलं पाहिजे या पिकाला कोणत्या अवस्थेत पाणी दिलं तर चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येऊ शकते याबाबत कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वाच्या माहितीबाबत जाणून घेणार आहोत जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत चला तर बघूयात हरभरा पिकाला कोणत्या अवस्थेत पाणी दिले पाहिजे हरभरा पिकातून चांगले विक्रमित उत्पादन मिळवण्यासाठी पीक व्यवस्थापन हा घटक खूपच महत्वाची भूमिका निभावतो पाण्याला हे पीक खूपच संवेदनशील आहे या मु ते यामुळे जमिनीच्या पोतनुसार आणि पी पाण्याच्या उपलब्धेनुसार पाणी व्यवस्थापन करावे लागते कृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जि जिरायला भागात जर जिरायती भागात जर हरभरा पिकाची लागवड केली असेल आणि फक्त एकच पाणी फिरवता येणार एवढंच पाणी उपलब्ध असेल तर हरभरा पिकाला फुल धारणा झाल्यानंतर म्हणजेच पिकाला फुल आल्यानंतर एक पाणी देणे आवश्यक असते तसेच कृषी तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर मध्यम जमिनीत हरभरा पिकाची लागवड करण्यात आली असेल तर पीक लाग लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी दुसरे आणि सॉरी पा, पासष्ट ते सत्तर दिवसांनी तिसरे पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते तसेच भारी जमिनी जमिनीकरिता पाण्याच्या दोन पा पाळ्या दिल्यात तरी देखील चांगले उत्पादन मिळू शकते भारी जमिनीतील हरभरा पिकाची लागवड केलेले असे असेल आणि दोन पाणी देण्याची सोय असेल तर पहिले पाणी तीस ते पस्तीस दिवसांनी व दुसऱ्या दुसऱ्यांदा साठ ते पासष्ट दिवसांनी पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे हरभरा पिकाला योग्य प्रमाणात पाणी द्यावा अधिकच पाणी दिले तर पीक खराब होऊ होऊ शकते तसेच हरभरा लागवड केलेल्या शेतात खूप मोठ्या भेगा पडणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजेच पाण्याचा जास्त ताण देणे पिकासाठी घाल ठरू कृषी तज्ज्ञ सांगतात की हरभरा पिकाला जर एक पाणी दिले तर तीस टक्के दोन पाणी दिले तर साठ टक्के आणि जर तीनदा पाणी दिले तर उत्पादनात दुपटीने वाढ होते असते हरभरा पीक फ्लोऱ्या फुलऱ्यात असताना पिकाला पाणी देणे आवश्यक जर या परिस्थितीत पिकाला पाण्याचा ताण जाणवला असेल तर ताबडतोब पाणी दिले पाहिजे पण जर या अवस्थेत शेतकऱ्याकडे करे पाणी देण्यासाठी पिका पाण्याची सोय नसेल तर शेतकऱ्यांना दोन टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर घाट्यात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत दोन टक्के पोटॅशियम नायट्रो नायट्रोटची फवारणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद